गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन. जिल्हाधिकारी ठरले अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत. तरुणाची प्रकृती स्थिर. नशिराबाद पुलावर गुरुवारी रात्री 10 सुमारास अपघात होऊन अत्यवस्थ असलेल्या तरुणासाठी तेथून जाणारे जिल्हाधिकारी अमन मित्तल हे खरोखरच मसिहा ठरले. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रावेरहून पूरस्थितीची पाहणी करून परत येत असताना श्री मित्तल यांना नशिराबाद पुलावर दुचाकीच्या बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला तरुण रुपेश कमलाकर सोनवणे वय 33 राहणार पिंपराडा जळगाव हा दिसून आला. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्यांचे वाहन थांबवत त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक पोलीस शाखेच्या इंटरसेप्टर व्हॅनमध्ये तरुणाला तत्काळ भरती केले. दौडच्या रुग्णालय असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रुग्णालयात दाखल केले. रुपेशच्या नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत तसेच प्रकृतीची माहिती होईपर्यंत जिल्हाधिकारी रुग्णालयात मध्यरात्रीपर्यंत स्वतः थांबून होते. अपघातात रुपेश सोनवणे याच्या मेंदूला जबर इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर 15-20 मिनिटांच्या कालावधीतच त्याला दवाखान्यात दाखल केल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. अर्थातच गोल्डन अवरचा पूर्ण लाभ घेण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय वाहिकेची प्रतीक्षणाकरता प्रसंगावधान राखून त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक शाखेच्या वाहनात तरुणाला भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. रुग्णालयात येईपर्यंत 10 कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ठेवला, त्यामुळे तरुणाच्या उपचारासाठी वैद्यकीय चमू सज्जच होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या या मदतीमुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर नितेश पाटील यांनी दिलेली आहे. तरुणाईचा जीव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक विजय पाटील, गणेश चाटे, मिलिंद पाटील, दीपक पाटील, सचिन मोहिते, नागरिक पवन भोई व डॉक्टर नितेश पाटील यांची मदत झाली. इंडिया 365 लाईव्हसाठी अयाज मोहसिन जळगाव येथून.